विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचं अपडेट मिळवण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, सुप्रभात. मी समीक्षा, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री. पाहूया देशभरातील महत्त्वपूर्ण बातम्या गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये. सध्या देशाबरोबरच राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसतोय. कोरोना रुग्णांच्या संख्या कमी होत असल्यानं राज्य कोरोनावरील कडक निर्बंधांबाबत पुनर्विचार करू शकतं आणि अनावश्यक निर्बंध दूर करून दिलासा देऊ शकतात अशा आशयाचं पत्र केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याच्या सचिवांना लिहिलं आहे. मात्र असं असलं तरी राज्यानं हे सुनिश्चित करावं की सर्वत्र कोरोना प्रतिबंधक नियमांची अंमलबजावणी व्हावी असे निर्देश देखील त्यांनी यावेळी दिले आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मार्च महिन्याच्या पगारात केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव पगार मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार लवकरच कर्मचारी आणि पेन्शन धारकांच्या DA मध्ये वाढ करण्याची घोषणा करणार आहे. यासोबतच 18 महिन्यांपासून लांबलेल्या DA थकबागीचे पैसेही होळीच्या दिवशी या कर्मचाऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. कर्नाटकात सुरू झालेला हिजाब वाद आता देशभर पोहोचला आहे. काही जण हिजाबचं समर्थन करत आहेत तर काही जण हिजाबला विरोध करत आहेत. हा वाद सुरू असतानाच आता हिजाब हा मुस्लिमांचा घटनात्मक अधिकार असल्याचं MIMचे प्रमुख खासदार असुद्दीन ओवीसी यांनी म्हटलं आहे. असुद्दीन ओवीसी यांनी काल उत्तर प्रदेशमध्ये एका सभेला संबोधित करताना हिजाब मुस्लिमांचा घटनात्मक अधिकार असल्याचं म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कोलॅजियमनं 10 वकिलांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी निवड करण्याची शिफारस केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमची बैठक पार पडली आहे, त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. कोरोनामुळे गेल्या 2 वर्षांपासून मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला आता गती मिळणार आहे. नुकताच केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागानं आपला मासिक अहवाल जाहीर केलाय, ज्यामध्ये कोरोना महामारीमुळे चिंता आणि अनिश्चितता कमी झाल्यास देशात खासगी क्षेत्राकडून मागणीत सुधारणा होणार असल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत तेजी येणार असल्याचं या अहवालात सांगण्यात आलंय. या बातमीसह इथे वेळ झाली एका विश्रांतीची. आपण पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर आपलं स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. गोंदिया जिल्ह्यात सध्याच्या घडीला रब्बी पिकाचा हंगाम सुरू असून वीज बिल न भरलेल्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले जात आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी खरीप पीक शासकीय आधारभूत केंद्रावर विक्री करूनही पैसे न मिळाल्यानं वीज बिल कुठून भरावा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असल्यानं गोंदिया जिल्ह्यात भाजपच्या वतीनं माजी मंत्री राजकुमार बडोले आणि माजी आमदार संजय पुरांच्या नेतृत्वात वीज वितरण कार्यालयांवर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला असून या मोर्चात 100 ट्रॅक्टर आणि 1500 शेतकरी हजर होते. यावर्षी गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरीपाचं पीक गेलं. लोकांच्या हातामध्ये पैसे नाहीत ना. आता या पीक पेरणीच्या वेळेस हे लोकांचे कनेक्शन कापत आहेत. यांचा मोबाईल स्कॉट येऊन एका शेतकऱ्याच्या 10-10 फुटाचे तुकडे जर करत असेल, एकाच गावामध्ये एकाला 8 तास आणि दुसऱ्याला 12 तास जर वीज भेटत असेल, अशा पद्धतीनं एका एकराच्या शेतकऱ्याला महिन्याचा 30,000 रुपयाचा जर बिल येत असेल तर शेतकरी कशा पद्धतीनं या ठिकाणी राहणार आहे. या ठिकाणी त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. बोलणारं
जारी केलेल्या वेळापत्रकानुसार 10वी आणि 12वीच्या परीक्षा पुढील महिन्यात पार पडणार आहेत. वेळापत्रकानुसार 12वीची परीक्षा 4 मार्च पासून तर त्यानंतर 10वीची परीक्षा 15 मार्च पासून पार पडणार आहे. दरम्यान 10वी परीक्षेसाठी हॉल तिकीट 18 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजल्यापासून ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. हॉल तिकीट बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध केलं जाणार आहे. गोल्डन मॅन डिस्को किंग अशी ओळख असणाऱ्या ज्येष्ठ संगीतकार बप्पी लेहरी यांनी वयाच्या 69व्या वर्षी काल अखेरचा श्वास घेतलाय. त्यांच्या निधनानंतर राजकीय सामाजिक बॉलिवूडसह सर्वच क्षेत्रातून श्रद्धांजली अर्पण केली जाते. आज सकाळी 10 वाजता विले पार्ले येथील पवन हंस या स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. बप्पी लेहरी यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. बप्पी लेहरी यांचे चाहते त्यांचं अंत्यदर्शन 9 वाजता विले पार्ले येथील स्मशानभूमीमध्ये जाऊन घेऊ शकणार आहेत. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या T20 सामन्यात भारतानं 6 विकेट्सनी सामना जिंकत मालिकेतही 1-0ची आघाडी घेतली आहे. नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली, ज्यानंतर विंडीजला 157 धावात रोखत समोर असलेलं 158 धावांचं लक्ष भारतानं 18.5 षटकात पूर्ण करत सामना 6 विकेट्सनी जिंकला आहे. आगामी IPL 2022 चुरशीचं होणार यात काही शंकाच नाहीये, कारण यंदा 8 जागी 10 संघ खेळणार आहेत. दरम्यान नव्या आलेल्या संघांनंतर स्पर्धेत मोठे बदल झाले असून महालिलाव नुकताच पार पडलाय. त्यामुळे सर्व संघांमध्ये नवनवीन बदल झाले असून भारताचा युवा खेळाडू श्रेयस अय्यर याला कोलकाता नाईट रायडर्स संघानं विकत घेतलाय. दरम्यान श्रेयसला आता कर्णधार पदही मिळालं असून नुकतंच KKR याबाबत सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे. या बातम्यांसह गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथेच थांबतोय. आपण पाहत राहा News24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.